सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं सांगली ते पान दुकानदार, खोकीधारक आणि छोटे गाळेधारक यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये जयश्रीताई मदन पाटील यांनी मदनभाऊंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका क्षेत्रात 1800 खोकीधारकांचे मुळबल आणि पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. आणि ज्या ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी मदनभाऊंनी पान असोसिएशनला सहकार्य करून ताकद दिली आहे. म्हणूनच आजही सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि सर्व खोकीधारक, छोटे गाळेधारक वसंतदादा घराण्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी गोरगरिबांचे प्रश्न मदनभाऊंनी सोडवले आहेत आणि येथून पुढे विशालदादा निश्चितपणे आपले प्रश्न सोडवतील हा विश्वास आपणास आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महानगरपालिकेनं एवढ्या मोठ्या प्रमाणात खोकी पुनर्वसन योजना राबवली नाही, परंतु मदनभाऊंच्या नेतृत्वाखाली सांगली महानगरपालिका क्षेत्रात एक चांगली योजना या ठिकाणी राबवली आहे. तसेच ज्या ज्यावेळी अडचणी येतील त्यावेळी विशालदादा आणि जयश्री वहिनी आपल्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील याची गॅरंटी असल्याकारणाने सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि सर्व खोकीधारक, छोटे गाळेधारक या सर्वांनी विशालदादांना प्रचंड मतदान करून निवडून देण्याचा निर्धार मेळाव्यात जयश्री वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी युसुफ जमादार, राजू पागे, मयूर बांगर, लालासाहेब तांबोळी, दत्ता शेट्टे, प्रकाश कोकाटे, राजू फोंडे इत्यादी कार्यकर्त्यांची भाषणे यावेळी झाली.